सबस्क्राइब करा जागर न्यूज बेल वर क्लिक करा आणि बातम्यांचे ताजे अपडेट आपल्या मोबाईलवर मिळवा सांगली जिल्ह्यात लॉकडाऊनची स्थिती दिनांक एकतीस जुलैपर्यंत पूर्ववत राहणार आहे कामगार शेतकरी शिक्षक यांच्यापासून मुदतवाढ देण्यात आली आहे सर्व प्रकारची दुकानं सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच या वेळेतच सुरू ठेवता येणार आहेत अशी माहिती जिल्हाधिकारी डॉक्टर अभिजित चौधरी यांनी दिली स्थानिक परिस्थिती पाहून लॉकडाऊनच्या शिथिलतेचे अधिकार जिल्हाधिकारी आणि महापालिका क्षेत्रातील आयुक्तांना देण्यात आले तर इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सांगली जिल्ह्यात कोरोना संसर्ग रुग्णांची संख्या कमी असल्यानं नियमात शिथिलता मिळेल अशी अनेकांना अपेक्षा होती मात्र कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता लॉकडाऊनची स्थिती जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय शेजारच्या जिल्ह्यातील कारखान्यात काम करण्यासाठी जिल्ह्यातून सुमारे तीन हजार कामगार दररोज ये जा करतात त्यांना दिलेल्या पासमध्ये एकतीस जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे त्याशिवाय शिक्षक आणि शेतकरी यांच्याही पासना मुदतवाढ देण्यात आली आहे दरम्यान जिल्ह्यातून आवश्यक कारणांसाठी बाहेर जाण्यास ई पास घ्यावे लागणार आहेत जिल्ह्यातून आतापर्यंत सुमारे अडीच लाखांवरती लोकांनी ऑनलाईन पास काढून प्रवास केलाय यामध्ये कोल्हापूर सातारा पुणे मुंबई इथे सर्वाधिक प्रवास झालाय जिल्ह्यात सध्या दुकानांना सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच या वेळेतच सुरू ठेवण्याची परवानगी आहे दुकान सुरू ठेवण्यासाठी वेळ वाढवून द्यावी अशी व्यापाऱ्यांची मागणी आहे त्यासाठी त्यांनी लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा केला आता जुलैमध्ये तरी दुकानांना वेळ वाढवून मिळेल अशी अपेक्षा होती मात्र प्रमाणच वेळ ठेवल्यानं व्यापाऱ्यांमध्ये नाराजी आहे ब्युरो रिपोर्ट तिचा जागर न्यूज